देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणांमुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही, त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिनादिवशी राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथून आज सकाळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सदर अभियानामध्ये केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कशा सुरू करता येतील यासाठी मी आपल्याबरोबर चर्चा केली आणि विनंतीही केली की या शहरामध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत. आपण जर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर इथं सगळ्या स्पेशालिटी अगदी कार्डिओलॉजी असेल, डीएम कार्डिओलॉजी असेल, एमसीएच कार्डियोथोरॅसिक सर्जरी असेल, प्लास्टिक सर्जरी असेल किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजी असेल, सर्व स्पेशालिटी ज्या फॅसिलिटी आम्ही इथं घेऊ शकतो, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. फक्त स्टाफ नाही आहे, तर आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर डॉक्टरची अपॉइंटमेंट करावी ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कॉन्ट्रॅक्ट बेसवरती द्यायचं असं काहीतरी महाराष्ट्र शासनाचं चालू आहे ते न देता शासनाने चालवून त्या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती क्लास 3 क्लास 4 भरण्याची परवानगी दिली तर आपलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होईल असं मला वाटतंय. ये सिर्फ मराठवाड़ा नहीं बल्कि पास पड़ोस के उत्तर महाराष्ट्र के भी कई सारे जो पेशेंट्स हैं उनको केटर करता है. गिरीश जी, दूसरी बात ये है कि हमारे पास ऑलरेडी एग्जिस्टिंग जो स्टाफ है वो कमी है, वैकेंसी है बहुत सारे स्टाफ की, लेकिन सरकार अपनी ही सरकार के साथ कैसा बेईमानी का और कैसा चीटिंग का खेल खेलती है. 13 मार्च के दिन आपकी मिनिस्ट्री ने एक नोटिफिकेशन जारी किया कि यहाँ के 47 डॉक्टर्स को कहा गया कि वहां पे नेशनल मेडिकल कमीशन का एनएमसी का इंस्पेक्शन होने के लिए जा रहा है. जब तक वो टीम नहीं आती है तो 47 डॉक्टर्स अलग अलग हॉस्पिटल से वहां पर टेम्पररी जाए, वहां पर इंस्पेक्शन हो जाए तो वापस आ जाए. उसके 2 दिन के बाद 37 डॉक्टर्स के लिए एक नोटिफिकेशन आपके मिनिस्ट्री से जारी किया गया कि परभनी मेडिकल कॉलेज के अंदर इंस्पेक्शन होने जा रहा है, यहाँ के डॉक्टर्स को उठाओ और वहां पर लेकर जाओ. प्रत्येक 6 मिनिटाला एक मृत्यु आज देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सर जे होतोय, आमच्या मुलींचा होतोय, आमच्या भगिनींचा होतोय, ही मोठी चिंतेची बाब आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये जनजागृती झाली पाहिजे. खरं म्हणजे ह्या वेळेला जर या रोगाला जर वेळेवरच थांबवलं, त्याचं वेळेवर निदान झालं तर मृत्यूपासून आपल्याला वाचता येतं, मोठ्या ऑपरेशन शस्त्रक्रियेपासून आपल्याला वाचता येतं. ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत 6 स्टेप आहेत. 2 स्टेप मध्ये आधार जर कळाला मला वाटतं पुढे ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज पडत नाही, परंतु वेळेवर याचं निदान व्हायला पाहिजे. आणि म्हणून ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये याचं प्रमाण जास्त होत चाललेलं आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत, मग खानपान असेल, डिलिव्हरीनंतर दुग्धपान असेल, या विषयी आजकाल गैरसमज किंवा आपलं फिजिक्स हे ठेवण्याच्या चिंतेमध्ये आमच्या अनेक मुली, आमच्या भगिनी या संदर्भामध्ये अनेक विषय आहेत. सगळ्याचा उल्लेख मी करणार नाही, परंतु ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून स्वतःला सुद्धा आपली जी स्टेप एक्झाममध्ये घेण करता येते. आणि हा इम्बॅलन्स असल्यामुळे याच्यात जनजागृती जेवढ्या पद्धतीने होईल बऱ्याच जणांचा जीव याच्यामध्ये वाचू शकतो. या शरीरातला प्रत्येक भाग डोळ्यापासून तर स्क्रीन पर्यंत आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, या सगळ्याचं जर आपण अवयवदान केलं तर निश्चित ज्याला आवश्यकता आहे त्याचा जीव वाचू शकतो असे अनेक उदाहरणं घडलेले आहेत. आणि म्हणून आपण एक विलासराव देशमुखांचं उदाहरण नेहमी बघतो की अवयव वेळेवर मिळाले म्हणून विलासराव देशमुखांसारख्या एक मराठवाड्याचा एक मोठ्या नेतृत्वाचा त्याचा जीव वाचू शकला नाही, हे आपल्या समोरचं एक मोठं उदाहरण आहे. आणि म्हणजे अवयवदानाच्या जनजागृतीच्या मध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या काळात
मला वाटतं जे जे व्यक्ती अशा पद्धतीनं अवयवदान करण्यासाठी, मी स्वतः डॉक्टर साहेब डीन साहेब इथं घोषणा करतो की ज्यावेळेस गरज पडेल, ज्यावेळेस मी या जगात नसेल, त्यावेळेस माझं संपूर्ण शरीराचं दान करण्याची घोषणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. अवयवदान केलं पाहिजे आणि अवयवदानाचं महत्व आज डॉक्टर चंदनवालेंनी आपल्याला सगळ्यांना समजून सांगितलं. खरोखरच ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि आता संभाजी साहेब साहेबांनी म्हणतो मी माझं शरीर डोनेट करणार आहे. आम्हाला जी खरोखर महत्वाचं, कारण की आपण शेवटी एकदा आपला श्वास थांबल्यावर आपल्या शरीराचा कोणालाच उपयोग नसतो. तो नक्कीच केला तर त्याचा कित्येक लोकांना त्याचे जे आपल्या बॉडीतले पार्ट्स आहेत ते जे युजफुल आहेत ते नक्कीच वापरून त्यांना, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचं जनजागृती केली जाते. खरोखर गिरीशजी महाजन आणि त्यांच्या पुढारी आहे.